ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी चिंचणी येथे मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपने सलग तिसऱ्या वेळेला खासदार संजय पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली. सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संजय पाटील, महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील या प्रमुख उमेदवारांच्या तिरंगी लढत होत आहेत. सांगलीत एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणानं पार पाडली. जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले. ज्यांच्या घरामध्ये 35 वर्ष 12 टर्म लोकांनी सत्ता दिली, त्यांनी काय केलं हे पाहिलं. ही निवडणूक ती ते निवडणूक एवढंच काम, ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं उभं राहतात. नाही, आजच्या घडीला मला दोघंही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाहीत. निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादानं, लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल. विभाजन आता किती पडतंय ते एकमेकाला मत, त्यावरही बरंचसं अवलंबून आहे. फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं, कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही. कुणाला निवडून आणायचं, आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे ते लोक ठरवतात. त्यामुळे निश्चितपणाने ते ठरवलेलं आहे. महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज.